आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मुंबईतील चारही रुग्णालयांच्या सेवेचा दर्जा उंचावणार राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर. मुंबईतील कामा रुग्णालय, जीटी रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय व जे जे रुग्णालय मधील असलेल्या समस्या व अडचणी सोडवून मुंबईकरांसाठी उत्तम व आधुनिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. मुंबईतील कामा रुग्णालय, जीटी रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय व जे जे रुग्णालय येथील वैद्यकीय सेवा समस्यांबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री पाटील यड्रावकर बोलत होते. यावेळी श्री राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, मुंबईमधील रुग्णालयात दर्जेदार उपकरणे वापरण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. आयसीयू बेडची संख्या वाढवण्यात येईल. अपघात विभागात डॉक्टरांची उपलब्धता करून देण्यात येईल. व्हेंटिलेटरची संख्या वाढवण्यात येईल. युरोलॉजी विभाग, सिटी स्कॅन सेवा, MRI तसेच कॅन्सर पीडितांसाठी पेट स्कॅन सेवा पुरवण्याबाबतही योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. चारही रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल. सिनियर डॉक्टरांची संख्या जेथे कमी असेल तेथे वाढ करण्यात येईल. मुंबईतील चारही रुग्णालयातील समस्या व अडचणी सोडवून मुंबईकरांसाठी उत्तम व आधुनिक वैद्यकीय सेवा देण्यास शासन कटिबद्ध असल्याचंही श्री पाटील यड्रावकर यांनी सांगितलं. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉक्टर तात्याराव लहाने, जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे, सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर मधुकर गायकवाड आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मुंबईहून संदीप इंगळे.